सद्गुरु गाड़िया महाराज कॉलेज कराड़ एचएससी वोकेशनल वर्ग 11वी अकाउंटिंग एंड ऑफिस मैनेजमेंट सब्जेक्ट ऑडिटिंग यामध्ये अंकेक्षणाची ओळख हा भाग आपण पाहत होतो। अंकेक्षण म्हणजे काय हे पाहत असताना आपण पुस्तपालन लेखाकर्म आणि अंकेक्षण ह्या तिन्हीची व्याप्ती आणि तिन्हीचं स्वरूप पाहिलेलं आहे। ज्या ठिकाणी पुस्तपालनाचं काम संपतं त्या ठिकाणी आपण लेखाकर्माचं काम चालू होतं, लेखाकर्माचं काम ज्या ठिकाणी संपतं त्या ठिकाणी अंकेक्षणाचं काम चालू होतं। त्यानंतर अंकेक्षणाचा अर्थ, अंकेक्षणाची व्याख्या, अंकेक्षण आणि लेखाकर्म यातला फरक, अंकेक्षणाची व्याप्ती इथपर्यंत आपण अभ्यास याच्या अगोदरच्या लेक्चरला पण केलेला आहे। त्यानंतर अंकेक्षणाचे उद्देश हे आपण पाहत होतो। या अनुषंगानं आपण अंकेक्षणाचे उद्देश पाहत असताना लेखे, लेखापुस्तके किंवा वार्षिक हिशेबपत्रके यांचे परीक्षण करणे हा हेतू असतो। हा पहिला आपण हेतू पाहिलेला आहे। या ठिकाणी वर्षभर जे काही व्यवहार होत असतात त्या व्यवहाराच्या अनुषंगानं काही लेखे तयार होत असतात, कागदपत्र तयार होत असतात, काही दस्तऐवज तयार होत असतात, काही हिशेब पुस्तकामध्ये नोंदी केल्या जातात, ती हिशेब पुस्तके असतात। कायद्यानं जी काही लेखापुस्तक किंवा हिशेब पुस्तक ठेवणं आवश्यक आहे, ही सर्व हिशेब पुस्तके इत्यादींचा अभ्यास किंवा वर्षभर केलेल्या यामध्ये ज्या काही नोंदी असतात कर्मचाऱ्यांनी, त्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या नोंदीमध्ये काही त्रुटी किंवा काही शंका किंवा काही अडचण किंवा काही प्रश्न जर निर्माण होत असेल तर तो होऊ नये यासाठी याची तपासणी केली जाते किंवा याचं परीक्षण केलं जातं। वार्षिक हिशेबपत्रकांचं परीक्षण केलं जातं। वार्षिक हिशेबपत्रकांमध्ये जे काय अंतिम, ज्याला फायनल अकाउंट्स आपण म्हणतो, फायनल अकाउंट्समध्ये जे काय येतं याचं जे काय परीक्षण आपण करत असताना यामध्ये व्यापारी पत्रकामध्ये दाखवलेला ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा असेल तो सत्य किंवा खरी स्थिती दाखवतो किंवा दाखवत नाही। व्यापारी पत्रकामध्ये जे काय प्रत्यक्ष खर्च दाखवलेले असतात आणि प्रत्यक्ष उत्पन्न दाखवलेलं असतं, ते दाखवलेले प्रत्यक्ष खर्च किंवा प्रत्यक्ष उत्पन्न हे सत्यस्थिती किंवा वास्तव दाखवतं किंवा नाही याबाबत लेखापरीक्षकाचं जे काय मत असेल तर तो मत मांडण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या अहवालामध्ये तसं नमूद करण्याच्या दृष्टिकोनातून याची तपासणी तो करत असतो। त्यानंतरचा आपण उद्देश पाहिलेला होता चुका आणि लबाड्या शोधणं। चुकांचे अनेक प्रकार असतात। यामध्ये काही विसर चुका असतात किंवा काही जाणीवपूर्वक केलेल्या चुका असतात किंवा काही अजाणतेपणी झालेल्या चुका असतात। अजाणतेपणी झालेल्या चुकांना आपण विसर चुका असं म्हणतो, गणिती चुका म्हणतो किंवा आकडेमोडीच्या चुका असं म्हणतो। आणि काही ज्या काही जाणीवपूर्वक केलेल्या ज्या काही चुका असतात त्या चुका उघड होऊ नयेत याची दक्षता त्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली असते आणि अशा पद्धतीनं अगोदरच दक्षता घेतलेली आहे, त्याप्रमाणे त्यांनी पुरावे तयार केलेले असतात, त्याप्रमाणे त्यांनी नोंदी केलेल्या असतात। मग अशा प्रकारच्या ज्या काही नोंदी असतात किंवा अशा प्रकारचे जे काही व्यवहार असतात त्या व्यवहारांचा शोध घेणं आणि खोलात जाऊन त्याची चौकशी करणं किंवा अनुसंधान करणं की जेणेकरून त्या व्यवहाराच्या मुळापर्यंत जाऊन अशा प्रकारच्या चुका उघडकीस येतील अशा पद्धतीनं अभ्यास करणं हा अंकेक्षणाचा उद्देश असतो। त्यानंतर व्यवहाराची अधिकृतता पडताळणं म्हणजे व्यवहाराची अधिकृतता तपासणं। आता अधिकृतता म्हणजे काय? आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत विचार करत असताना ज्या ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार होतो त्या त्या ठिकाणी घोटाळा किंवा त्या त्या ठिकाणी लबाडे किंवा चुका होण्याची शक्यता असते। घोटाळे होत असताना घोटाळा करणारा व्यवस्थित सुरुवातीपासून दक्ष असतो, त्यामुळं अशा प्रकारच्या चुका उघड करणं हे एक लेखापरीक्षकाच्या समोरचं आव्हान असतं। त्या दृष्टिकोनातून व्यवहाराची अधिकृतता तपासणं। अधिकृतता म्हणजे काय? जो व्यवहार ज्या व्यक्तीने केलेला आहे त्या व्यक्तीला तो व्यवहार करण्याचा अधिकार होता का? त्यानंतर त्यानं तो व्यवहार केलेला आहे, तो जो काही व्यवहार केलेला आहे तो नियमाच्या चौकटीत बसणार आहे का किंवा संस्थेसाठीच केलेला आहे का
किंवा झालेला व्यवहार हा गरजेचा होता किंवा गरजेचा नव्हता या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून व्यवहाराची अधिकृतता तपासणं हा अंकेक्षणाचा उद्देश असतो. व्यवहाराची अधिकृतता तपासणं किंवा अधिकृत झालेला व्यवहार हा अधिकृत आहे किंवा नाही का स्वतःच्या खाजगी उपयोगासाठी एखाद्या संस्थेतल्या एखाद्या अधिकाऱ्याने जर एखादी वस्तू किंवा एखादा माल किंवा मालमत्ता खरेदी केली असेल तर त्याबाबत लेखापरीक्षकाला सखोल चौकशी करून त्याबाबत आपला निर्णय किंवा आपलं मत व्यक्त करावं लागतं. अशा पद्धतीनं हा एक हेतू आहे. त्यानंतर चुका व लबाड्या शोधणं. चुका व लबाड्या शोधणे. आता चुका हे आत्ता सांगितल्याप्रमाणे काही कळत होत असतात काय न कळत होत असतात अजाणतेपणी सुद्धा काही चुका होत असतात. आकडे लिहित असताना सुद्धा काही वेळेला गोंधळ उडतो लिहिणाराच आणि त्यामुळं एखादा आकडा पुढं मागं होतो आणि त्यामुळं ज्या चुका होतात अशा प्रकारच्या चुकांना अजाणतेपणी झालेल्या चुका असं म्हणतात. काही चुका होतात ह्या जाणीवपूर्वक झालेल्या चुका असतात. आता चुकाने लबाड्या आता लबाड्यांचा विषय घेत असताना एकतर अफरातफर हा शब्द या ठिकाणी वापरला जातो आणि अफरातफरीमध्ये पैशाचा पैसे किंवा माल ह्या दोन्हीपैकी कशाचा तरी अफरातफर किंवा लबाडी केलेली असते. थोडक्यात काय पैशाचा वापर किंवा पैसे हे यांनी खर्ची दाखवून प्रत्यक्षात खर्च न करता किंवा बोगस कागदपत्राच्या आधारे या ठिकाणी पैशाचा भ्रष्टाचार केलेला असतो किंवा संस्थेनं किंवा कंपनीनं जो काय माल आणलेला आहे तो माल त्यांनी स्वतःच्या खाजगी उपयोगासाठी वापरलेला असतो किंवा नेलेला असतो. अशा पद्धतीनं पैसा आणि मालाचा अफरातफर होत असतो. या ठिकाणी परवा सांगितल्याप्रमाणे टीमिंग अँड लेडिंग सिस्टीम फार मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. या ठिकाणी समजा उधारीचे व्यवहार आहेत तर एकानं दिलेले पैसे खिशात ठेवायचे दुसऱ्यानं दिलेले पहिल्याच्या नावावर जमा करायचे तिसऱ्याच्या आल्यानंतर मग दुसऱ्याच्या नावावर जमा करायचे. अशा पद्धतीनं साखळी पद्धतीनं पहिल्याचे पैसे तेवढे स्वतः काढून घ्यायचे आणि नंतर येतील तसे त्याच्या नावावर जमा करायचे. अशा प्रकारचा एक टीमिंग अँड लेडिंग या सिस्टीमनं एक अफार केला जातो किंवा पैशाचा अफार किंवा मालाचा अफार अशा पद्धतीनं करण्याची पद्धती अस्तित्वात आहे. या ठिकाणी लेखापरीक्षकाला किंवा अंकेक्षकाला खोलात जाऊन किंवा अन्वेषण करून ज्या ज्या ठिकाणी शंका येईल त्या त्या ठिकाणी व्यवहाराच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी करावी लागते. अशा पद्धतीनं हा एक अंकेक्षणाचा हेतू आहे. सत्यता अजमावणं. त्यानंतर सत्यता अजमावणे म्हणजे झालेला जो काही व्यवहार आहे किंवा नफा तोटा पत्रकामध्ये दाखवलेला निव्वळ नफा आहे किंवा तोटा आहे किंवा ताळेबंद पत्रकामध्ये दाखवलेली संपत्ती आहे किंवा देणी आहेत ही वास्तव स्थिती दाखवतात किंवा दाखवत नाहीत याबाबत खात्री करणं आणि त्यातला खरेपणा शोधून काढणं यासाठी लेखापरीक्षकाला त्या प्रत्येक व्यवहाराच्या मुळापर्यंत जाऊन किंवा त्याला जे काही एव्हिडन्स तयार होतात किंवा जे काही पुरावे तयार होतात या पुराव्यांचा मुळापर्यंत जाऊन अभ्यास करावा लागतो. आणि याचा अभ्यास केल्यानंतर जे त्याच्या निदर्शनास आलं किंवा ज्या ठिकाणी त्याचं समाधान होत नाही त्या ठिकाणी जे काही संबंधित कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांना तो स्पष्टीकरण मागतो आणि त्यानं दिलेलं स्पष्टीकरण त्याला पटलं किंवा नाही पटलं याबाबत स्वतःचा अहवाल तो स्वतःच्या लेखापरीक्षणाच्या अहवालामध्ये नमूद करतो आणि सभासदांना देतो. अशा पद्धतीनं प्रत्येक व्यवहार किंवा प्रत्येक कागदपत्र किंवा प्रत्येक पुरावा अधिकृत आहे किंवा सत्य आहे किंवा खरा आहे किंवा खोटा नाही किंवा खोटा असेल तर तसं स्वतःच्या अहवालामध्ये नमूद करणं यापर्यंत सत्यता अजमावण्यासाठी जे जे काही करावं लागतं यामध्ये साधारणपणे प्रमाणन असेल सत्यापन मूल्यांकन आणि अनुसंधान किंवा याला अन्वेषण असं म्हणतात अन्वेषण. तर इत्यादी भागाचा किंवा इत्यादी प्रकारे त्याला तपासणी करावी लागते. प्रमाणनामध्ये लिखित पुरावे जे काय असतात
किंवा जे काही लेखी पुरावे असतात एव्हिडन्स असतात व्हाउचर्स असतात कागदपत्र असतात लेखी असतात त्यांच्या आधारे तपासणी केली जाते याला प्रमाणन असं म्हणतात. म्हणजे लिखित पुराव्यांच्या आधारे केलेल्या तपासणीला प्रमाणन असं म्हणतात. सत्यापनामध्ये जो काय ज्या काही संपत्ती असतील किंवा जी काय ॲसेट्स असेल किंवा लायबिलिटी असेल त्याचं सत्यापन करत असताना ते प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का, अस्तित्वात असेल तर संस्थेच्याच मालकीचं आहे का, आणि मालकीचं असेल आणि अस्तित्वात आहे मालकीचं आहे पण प्रत्यक्षात एखाद्या बँकेचं वगैरे त्यावर कर्ज घेतलं असेल तरीसुद्धा ती संपत्ती तात्पुरती का होईना बँकेच्या ताब्यात असते अशा पद्धतीनं त्या संपत्तीच्या बाबतीत का कोणता व्यवहार झालेला आहे याबाबत अभ्यास करणं म्हणजे अस्तित्व मालकी हक्क किंवा त्यावर एखादा बोजा पाहणं हा सत्यापनामध्ये भाग येत असतो. मूल्यांकनामध्ये कोणती संपत्ती असेल किंवा ॲसेट्स असतील म्हणजे स्थिर संपत्ती असेल अस्थिर संपत्ती असेल चल संपत्ती असेल अचल संपत्ती असेल किंवा दृश्य संपत्ती असेल अदृश्य संपत्ती असेल या बाबतीत मूल्यांकन करत असताना त्याला कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस म्हणजे मूळ किंमत आणि बाजारपेठेतील किंमत या दोन्हीचा अभ्यास करावा लागतो. आणि प्रत्यक्ष जर संपत्ती असेल किंवा स्थिर संपत्ती असेल तर घसारा वाजा जाता आज त्या संपत्तीची किंमत आज रोजी किती आहे हे त्याला काढावं लागतं. प्रत्यक्ष यांनी दाखवलेली किंमत किती आहे हे पाहावं लागतं. प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये किती किंमत आहे हेही पाहावं लागतं. आणि कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस ह्या दोन्हीमध्ये जी कमी किंमत असेल ती किंमत या ठिकाणी दाखवलेली आहे किंवा नाही याबाबत त्याला खात्री करावी लागेल. अशा पद्धतीनं संपत्तीचं किंवा देयतांचं मूल्यांकन या ठिकाणी त्याला करावं लागतं. अनुसंधान किंवा अन्वेषण या ठिकाणी अनुसंधान किंवा अन्वेषण हा तसा डिपार्टमेंटली किंवा पोलीस इन्व्हेस्टिगेशन महत्त्वाचं म्हणजे फार मोठे जे काही गुन्हे असतात त्याच्या बाबतीत अन्वेषण पोलीस करत असतात किंवा इन्व्हेस्टिगेशन करत असतात. आणि या दृष्टिकोनातून अन्वेषण विभाग अशा पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंटमध्ये एक विभाग असतो. परंतु या ठिकाणी काय पोलिसांसारखं याला शिक्षा देण्याचा अधिकार असत नाही. फक्त कोणतीही चूक असेल कोणत्याही लबाडे असतील त्या लबाड्याच्या मुळापर्यंत किंवा खोलापर्यंत जाऊन फार मोठे ज्यावेळेस घोटाळे झाल्याची शक्यता असते त्या ठिकाणी लेखापरीक्षकाला किंवा ऑडिटरला सखोलात किंवा खोलात खोल जाऊन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या अँगलमधून त्या व्यवहाराचा तपास करावा लागतो. आणि या ठिकाणी त्याला स्वतःचा निर्णय द्यावा लागतो किंवा अहवाल सादर करावा लागतो. अशा पद्धतीनं सत्यता आजमावण्यासाठी प्रमाणन करणं सत्यापन करणं मूल्यांकन करणं अनुसंधान करणं अशा प्रकारे वेगवेगळे जे काही मार्ग आहेत तपासणीचे या सर्व मार्गांचा अभ्यास करून किंवा वापर करून या ठिकाणी हिशेबांची तपासणी करावी लागते हा अंकेक्षणाचा उद्देश असतो. त्यानंतर अंतर्गत नियंत्रण ठेवणे अंतर्गत नियंत्रण ठेवणे. समजा अंतर्गत नियंत्रण ठेवणे ज्याला इंटरनल चेक सिस्टीम असं म्हणतात. इंटरनल चेक सिस्टीममध्ये सर्वसाधारणपणे व्यवसायामध्ये हिशेब ठेवत असताना अशा पद्धतीने हिशेब ठेवले जातात किंवा अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांची रचना केली जाते की एकानं केलेल्या व्यवहाराची किंवा एकानं केलेली नोंद दुसऱ्याच्या कामामध्ये आपोआप तपासली जाईल दुसऱ्यानं केलेल्या व्यवहाराची नोंद किंवा दुसऱ्यानं केलेली नोंद तिसऱ्याच्या कामकाजामध्ये आपोआप तपासली जाईल अशा प्रकारे एक प्रकारे एकमेकावर चेक किंवा तपासणी ॲटोमॅटिक होईल अशा पद्धतीनं हिशेब ठेवण्याची जी काही यंत्रणा किंवा साखळी तयार केलेली असते याला अंतर्गत नियंत्रण ठेव अंतर्गत नियंत्रण असे म्हणतात. आणि अंतर्गत नियंत्रण ठेवण्यासाठी लेखापरीक्षणाचा फार मोठा उपयोग होतो. आता लेखापरीक्षणाचा अंतर्गत नियंत्रणासाठी कसा उपयोग होतो कारण आपण ठेवलेले हिशेब आहेत किंवा आपण जर समजा आपल्याकडून काही नोंदी राहून गेल्या काही चुका झाल्या काही लबाड्या झाल्या काही घोटाळे झाले तर भविष्यकाळामध्ये ज्यावेळेस ऑडिटर तपासणार आहे सर्व हिशेबांची तपासणी करणार आहे त्यावेळेला अशा प्रकारच्या चुका उघडकीस येतील आणि या भीतीपोटी कोणत्याही प्रकारचा दप्तर दिरंगाईपणा न करता व्यवहार झाल्या झाल्या ताबडतोब त्या व्यवहाराची चोख पद्धतीनं नोंद केली जाईल. अशा पद्धतीनं हिशेब लिहिण्यासाठी जी काही एक कार्यक्षम साखळी
कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण केली जाते त्याला अंतर्गत नियंत्रण पद्धती असं म्हणतात. मग अंतर्गत नियंत्रण ठेवणे हा अंकक्षणाचा हेतू असतो. त्यानंतर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे. आता कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे हा हेतू आहे यामध्ये. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कधी वाढते? कोणतंही काम असेल प्रत्येक कर्मचाऱ्याचं हे त्याचं काम ज्या त्या वेळेला किंवा वेळच्या वेळी जर तो करत गेला तर त्याची ऑटोमॅटिकली कार्यक्षमता वाढते. कामामध्ये जो काही वेस्टेज असतं, वेळेमध्ये जे काही ॲडल टाईम असतं, म्हणजे कर्मचारी प्रत्यक्षात काम करताना दिसतो परंतु प्रत्यक्षात स्लो वर्क करत असेल, हळूहळू काम करत असेल किंवा आधीमध्ये कामामध्ये टाळाटाळ करत असेल, मध्ये मोकळा वेळ घालवत असेल, आणि या ठिकाणी कर्मचाऱ्याची कार्यक्षमता ऑटोमॅटिकली कमी होत असते. म्हणजे एकूण उत्पादनामध्ये घट होत असते आणि उत्पादनामध्ये घट होऊ नये यासाठी किंवा जी काय जे काय कर्मचाऱ्याला काम दिलेलं आहे त्या कामामध्ये कमतरता किंवा कुचराई होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून लेखा परीक्षण किंवा अंकक्षण हे अतिशय महत्त्वाचं असतं. आपण वर्षभर ठेवलेले हिशेब किंवा आपण जे काय करतो किंवा आपण जे काय कामकाज केलेलं आहे ते कामकाज पूर्ण केलेलं आहे किंवा नाही हे तपासणीमध्ये लक्षात येणार आहे. आणि यामुळं हे जर लेखापरीक्षा म्हणजे कर्मचाऱ्यांना समजत असेल तर लेखापरीक्षणाच्या वेळेला जर अशा प्रकारच्या चुका किंवा लबाड्या उघड झाल्या तर या ठिकाणी आपल्याला शिक्षा होण्याची शक्यता आहे किंवा या आपल्यावर कार्यवाही होण्याची शक्यता आहे. अशी ज्या वेळेस कर्मचाऱ्यांच्या मनात भीती असते त्यावेळेस ते कोणत्याही प्रकारे कामामध्ये टाळाटाळ करत नाही की जेणेकरून वेळ वाया घालवत नाहीत आणि पर्यायानं कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढल्यामुळं वेळच्या वेळी कामं होतात. वस्तू किंवा सेवा उत्पादन असेल तर त्यामध्ये उत्पादन वाढ होतं आणि सरासरी उत्पादन वाढ झाली की सरासरी उत्पादन खर्च कमी येतो आणि सरासरी उत्पादन खर्च जेव्हा कमी येतो तेव्हा नफ्यामध्ये वाढ होते कारण विक्री किंमत समान असते. आपल्या हातात फक्त कॉस्ट कंट्रोल किंवा खर्च नियंत्रण हा एक भाग असतो. आणि जर कार्यक्षमता जर कर्मचाऱ्यांची जर चांगली असेल किंवा जास्त असेल किंवा अंतर्गत नियंत्रण सिस्टीम चांगली असेल कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता चांगली असेल तर ऑटोमॅटिकली उत्पादनामध्ये वाढ होते, उत्पादन खर्च सरासरी कमी येतो आणि एकूण नफ्यामध्ये वाढ होतो. या दृष्टिकोनातून अंकेक्षण करणं महत्त्वाचं आहे आणि हाही अंकेक्षणाचा एक उद्देश आहे. त्यानंतर दप्तर दिरंगाईपणा टाळणं. दप्तर दिरंगाईपणा कशाला म्हणतात? तर जे जे काम असेल जे ज्या वेळेचं काम आहे दप्तर दिरंगाईपणा टाळणे. म्हणजेच जे काम किंवा जो व्यवहार ज्या वेळेला झालेला असेल त्या त्या वेळेला तो व्यवहार पूर्ण करणं, त्याच वेळेला त्याच्या नोंदी घेणं किंवा त्याचे जे काही लिखित पुरावे आहेत त्याचं फायलिंग व्यवस्थित करणं, अशा दृष्टिकोनातून कोणत्याही कामामध्ये पेंडिंग काम ठेवण्याची जी काही वृत्ती असते कर्मचाऱ्यांची ती वृत्ती टाळण्यासाठी अंकक्षणाची गरज असते किंवा अंकक्षण होणार आहे. आणि अशा प्रकारे जर आपलं काम एखादं किंवा एखादा व्यवहार नोंदवायचा राहून गेला तर शेवटी जबाबदारीतून आपणाला मुक्तता मिळणार नाही याची जाणीव कर्मचाऱ्यांना होते आणि त्यामुळं ते कोणत्याही कामामध्ये चालढकलपणा करत नाहीत, वेळच्या वेळी कामं करतात. त्यामुळं दप्तर दिरंगाईपणा टाळला जातो. थोडक्यात काय, नोंदी वेळच्या वेळी ठेवणं किंवा जे काही व्यवहार असतील ते व्यवहार जाणीवपूर्वक किंवा काळजीपूर्वक ठेवणं अशा पद्धतीनं दप्तर दिरंगाईपणा टाळणं ही हे महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा हा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यानंतर विश्वासार्हता वाढणं. विश्वासार्हता आता व्यवसायाच्या संबंधित जे काही घटक असतात त्यांचा व्यवसायाशी किंवा संस्थेवरचा विश्वास वाढला पाहिजे. यामध्ये कोणकोण आहे? यामध्ये कंपनीचे किंवा संस्थेचे मालक असतील किंवा सभासद असतील किंवा शेअर होल्डर असतील. सभासद किंवा ज्याला आपण शेअर होल्डर असं म्हणतो, शेअर होल्डर
त्यांचा विश्वास, कारण सभासद आणि कामगार किंवा कर्मचारी यांच्यामध्ये फरक असतो, त्यांच्यामध्ये विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे. आपल्या प्रकारची संस्था आहे, ती संस्था चांगल्या प्रकारे चालली पाहिजे या दृष्टिकोनातून विश्वासार्हता वाढ करणं हा लेखापरीक्षणाचा उद्देश असतो. की लेखापरीक्षण केल्यानंतर विश्वास सभासद पण त्याच्यावर ठेवतात, किंवा जे काही व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहारावर सभासद किंवा शेअर होल्डर विश्वास ठेवतात. सरकार विश्वास ठेवतं, सरकार की जेणेकरून सेल टॅक्स असेल किंवा इन्कम टॅक्स असेल किंवा कोणत्याही प्रकारचे जे काही जी एस टी सारखे कर असतील ते कर भरत असताना सरकारसुद्धा ज्या व्यवसायाचं लेखापरीक्षण झालेलं आहे, पात्र लेखापरीक्षकाकडून किंवा चार्टर्ड अकाउंटंटकडून लेखापरीक्षण झालेलं आहे त्याच्यावर सरकारसुद्धा विश्वास ठेवतं. त्यानंतर कर्ज देणाऱ्या बँका वगैरे असतील तर बँक किंवा जे काही क्रेडिटर्स आहेत, क्रेडिटर्स हेही तपासणी झालेल्या हिशेब पुस्तकावर विश्वास ठेवतात आणि त्या अनुषंगानं कर्ज पुरवठा वगैरे करतात. थोडक्यात जे काही संबंधित किंवा हितचिंतक आहेत, संस्थेचे हितचिंतक आहेत किंवा सभासद आहेत, बँका आहेत, सरकार आहे किंवा अधिकारी आहेत, संचालक मंडळ आहे किंवा उच्च व्यवस्थापनामधला कोणताही घटक असेल, यांच्यामध्ये विश्वासात वाढ करायची असेल तर हिशेब तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आणि पात्र लेखापरीक्षकाने केलेल्या हिशेब तपासणीवर हे सर्व घटक विश्वास ठेवतात, त्यामुळे एकूण विश्वासार्हतेत वाढ होते. त्यानंतर कायदेशीर तरतुदींची पूर्तता करणं, म्हणजे काही वेळा किंवा काही संस्थेच्या बाबतीत लेखापरीक्षण करून घेणं हे ऐच्छिक आहे आणि काही संस्थेच्या बाबतीत लेखापरीक्षण करून घेणं हे कायद्यानं सक्तीचं आहे, म्हणजे ऐच्छिक आणि सक्तीचं. ज्या ठिकाणी नोंदणीकृत किंवा रजिस्टर्ड संस्था असतील तर त्यांना किंवा ज्यांचा टर्नओव्हर मोठा आहे त्यांचं लेखापरीक्षण पात्र लेखापरीक्षकाकडून करून घेणं हे कायद्यानं सक्तीचं आहे. तर कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून अंकेक्षण हे करून घ्यावंच लागतं अशा पद्धतीनं हाही हेतू आहे. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांना जो काही वर्षभर झालेल्या हिशेबाची तपासणी केल्यानंतर वार्षिक तपासणीचा अहवाल लेखापरीक्षकाला सादर करावा लागतो. त्यावेळेला त्या दृष्टिकोनातून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लेखापरीक्षकाचा अहवाल किंवा अंकेक्षकाचा अहवाल किंवा ऑडिटरचा रिपोर्ट सादर करावायचा असतो आणि या दृष्टिकोनातून अंकेक्षण अगोदर होणं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं अंकेक्षणाचे हे इतके उद्देश आहेत आणि ह्या उद्देशासाठी किंवा ह्या हेतूसाठी किंवा ह्या कारणांसाठीच अंकेक्षणाची आवश्यकता असते. अशा पद्धतीनं अंकेक्षण किंवा लेखापरीक्षण केल्यामुळं एकूण संस्थेच्या कारभारामध्ये पारदर्शकता येते, एकूण कर्मचाऱ्यांच्यामध्ये कार्यक्षमता वाढते, दप्तरदिरंगपणा जो काय असतो तो टाळला जातो, विश्वासार्हतेत वाढ होते, व्यवहाराची अधिकृतता समजते, चुका आणि लबाड्या टाळल्या जातात किंवा सत्यता अजमावण्यासाठी ज्या काय बाबी कराव्या लागतात त्या सर्व केल्यामुळं एकूण नियंत्रणामध्ये वाढ होते. धन्यवाद.